मागच्या काळामध्ये नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात क्वार्टर्सची निर्मिती आपण त्या ठिकाणी केली आणि त्यासोबत मला अतिशय आनंद आहे की नागपूरचं जे पोलीस आयुक्तालय आपण तयार केलं, मला असं वाटतं की देशामध्ये कुठेही इतकं चांगलं पोलीस आयुक्तालय नाही आहे. सगळ्यात आधुनिक आणि सगळ्यात चांगलं पोलीस आयुक्तालय म्हणजे अनेक ठिकाणच्या अनेक राज्यांच्या डीजी ऑफिस पेक्षा चांगलं पोलीस आयुक्तालय हे नागपूरचं पोलीस आयुक्तालय आहे. कारण शेवटी नागपूर एक महत्वाचं शहर आहे, त्यामुळे इथे होणारे जे काही ऑफिसेस आहेत ते चांगलेच झाले पाहिजे. आता आपण नागपूरमध्ये नवीन कलेक्ट्रेट तयार करतोय, नवीन त्या ठिकाणी आपल्या विभागीय आयुक्तांचं कार्यालय नवीन तयार करतोय, नवीन पोलीस स्टेशन तयार करतोय. आणि आता कृष्णाभाऊंचं काम असले की ते पत्रावर सही घेतात, अनेक आमदार सह्या घेतात पण नंतर त्या पत्राचा पाठपुरावा करत नाही. कृष्णाभाऊंना सही दिली की त्यानंतर ते पत्र घेऊन ते जे निघतात ते फाईल तयार करून शेवटची सही घेण्यापर्यंत ते परत तुमच्या टेबलवर आणून ठेवतात. त्याच्यामुळे निश्चितपणे कृष्णाभाऊ, आता तुम्ही पारडीला जे काही स्मार्ट पोलीस स्टेशन आणि संकुल करण्याकरता 82 कोटी रुपयाची अपेक्षा केली आहे, मी आताच डीजी हाऊसिंगला सांगतो की प्रायोरिटी लिस्टमध्ये त्याचा आपण समावेश करू आणि निश्चितपणे त्याच्याकरता जो काही निधी आहे तो आपण देऊ. यासोबत नवीन पोलीस स्टेशनच्या संदर्भात खरं म्हणजे कृष्णाभाऊ तर प्रत्येक वॉर्डात एक पोलीस स्टेशन काढतील, त्यांची तयारी तीच आहे. पण मी पोलीस आयुक्तांना सूचना करतो की आपण कृष्णाभाऊंनी ज्या तिन्ही पोलीस स्टेशनच्या संदर्भातले मागणी केली आहे ती तपासून घ्यावी. शेवटी पोलीस स्टेशन तयार करताना आपल्याकडे लोकसंख्येचा निकष आहे, निकषात जे बसतात त्याला आपण प्रायोरिटी देतो. त्यामुळे जे निकषात बसतील तसे प्रस्ताव आमच्याकडे आपण तात्काळ पाठवावे. तिथलेच नाही तर नागपूर शहरामध्ये मागच्या काळात बरेच पोलीस स्टेशन आपण तयार केले मी गृहमंत्री असताना. आता अजून आपली लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे त्या लोकसंख्येचा विचार करता जे काही नवीन पोलीस स्टेशन आपल्याला करायचे आहे त्या संदर्भातला आपण प्रस्ताव जो आहे हा प्रस्ताव जरूर पाठवावा, जेणेकरून ते पोलीस स्टेशन तयार करता येतील. आता आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी एक सूचना केली आहे की कुठेही पोलीस स्टेशन बांधताना त्या ठिकाणी पोलीस क्वार्टर्स हे बांधलेच पाहिजेत. त्यामुळे आता नवीन पोलीस स्टेशनचा विचार करताना पोलीस क्वार्टर्स सहित पोलीस स्टेशन अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी बांधकाम त्याचं करायचं आहे.